चला ताई आपली डिश तयार झाली आहे। मी दीप्ती खाडे, दीप्ती खाडे चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत असे बेसन पिठलं करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी बेसन, चार छोटे कांदे, इथे मी 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि 5-6 मिरच्या यांचा ठेचा करून घेतला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, राई, जिरे, हिंग, हळद, चवीपुरता मीठ, तेल, पाणी। आता चला बघूया आपली रेसिपी। आता मी इथे एक बाउल घेतला आहे। पहिलं मी हे एक वाटी बेसन यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि पूर्ण गुठळ्या मोडून घेणार आहे। थोडं थोडंच आधी पाणी घालायचं आणि पूर्ण अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या। हे बघा, आता हे पूर्ण मी 2 ग्लास पाणी घालून पूर्ण गुठळ्या मोडून घेतल्या। आता मी हे बाजूला ठेवते आणि फोडणी करून घेते। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता गॅस कढई जरा तापू द्यायची। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई तापली आहे। आता मी तेल घालत आहे, साधारण 2 चमचे तेल घातलं आहे। तेल तापू द्यायचं। तेल तापलं की राई घालायची, राई चांगली तडतडू द्यायची। आता राई आपली चांगली तडतडली आहे। आता यात मी 1/2 चमचा जिरं घालते। जिरा तापलंही झालंय, त्याची पानं घालते। नंतर मी हा कांदा घालत आहे। कांदा चांगला पकवून घ्यायचा। लाल होईपर्यंत भाजायचा। आता आपला कांदा लाल झाला आहे। आता ह्यामध्ये मी हळद घालते 1/2 चमचा, थोडं हिंग घालते, चांगलं परतवून घेते। आधी स्लो गॅसवरच करा। नंतर मी हा मिरचीचा ठेचा करून घेतला आहे, तो घालत आहे। यामुळे छान चव येते पिठल्याला। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिरची पण कापून घालू शकता। आता चांगलं हे झालं आहे, परतून घेतलं आहे। आता मी ह्या हे बनवलेलं बॅटर घालत आहे बेसनचं। चांगलं ढवून घेत आहे। आता मीडियम गॅसवरच आपण पूर्ण ढवून घ्यायचं छानपैकी। आता आपलं हे ढवून झालं आहे। मी आता यामध्ये थोडं मीठ घालते, चवीनुसार मीठ घाला, पूर्ण मिक्स करून घ्या। आता मी ह्यावर कोथिंबीर घालते। थोडं चांगलं हे करून मिक्स करून घ्यायचं आणि कच्चं असतं ना बेसन म्हणून चांगलं ढवून घ्यायचं आणि 5 मिनिटं आपण त्याला झाकण मारून शिजवून घ्यायचं स्लो गॅसवरती। चला आता आपण बघूया आपलं पिठलं झालंय का।
खूप छान असं सुगंध सुटला आहे आणि आता आपलं हे तयार झालं आहे। हे बघा असे बुडबुडे येतात तेव्हा झाकण ठेवायचं म्हणजे जास्त उडणार नाही। आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते। मस्तपैकी झणझणीत पिठलं ज्वारीची भाकरी, मिरची, कांदा, ठेचा, कांदा लसूणची चटणी, सुंदर अशी डिश तयार झाली आहे। तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिलं आहे त्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।